नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे कोकणमध्ये महाराष्ट्रात पावसाची शक्यता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसापासून राज्यात काही भागात हलक्या स्वरूपाचा सरी बरसत आहे. आज 4 तारीख कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश येथील, धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळ वाऱ्याची स्थिती मागील 2 दिवसापासून कायम आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे व तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शनिवारी 3 तारीख सकाळी 8 वाजेपर्यंत चिपळूण येथे सर्वाधिक म्हणजे 147 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर ग्रहनगरमध्ये 120 मिलीमीटर पाऊस पडल्याने ओढेना पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भात काढणीचे काम खोळंबल्याची स्थिती आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान असून अधूनमधून ऊन पडत आहे. व पुढील 2 ते 3 दिवस या भागात ढगाळ हवामान राहील. व उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर इतर भागात काही प्रमाणात उघडी राहील. मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. असे विदर्भात पावसाचे हलक्या सरी पडल्या असे हवामान खात्याने सांगितले. व सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये मोकाडा 2.6, वाडा 6, खालापूर 14, महाड 2, चिपळूण 147, गृहनगर 120, लांजा 12, राजापूर 4, रत्नागिरी 4, संगमेश्वर 10, कणकवली 62, कुराड 3, मालवण 4, वैभववाडी 35, अंबरनाथ 1, कल्याण 1. मध्य महाराष्ट्रामध्ये यावल 35, गडहिंग्लज 38, गारगोटी 4, हातकंगले 12, कागल 15, करवीर 16, पन्हाळा 14, शाहूवाडे 3, देवळा 8.4 व ढिंडोरी 14, इगतपुरी 7, सांगली 4.5, शिरोळा 7, वाळवा 5, महाबळेश्वर 19.1, पाटण 17, मराठवाडा पैठण 9, विदर्भ 2.2, नेर 4.2, पुसद 2.4. व मित्रांनो, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.